सुषमा अंधारे यांनी तुळजापूरच्या तुळजा भवानी देवीचं दर्शन घेतलं. त्या सध्या शिवसेना ठाकरे गटातील सर्वात आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रभरात त्या फिरत आहेत. महाप्रबोधन यात्रेतील सभांमधून विरोधकांचा समाचारसुद्धा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी तुळजापूर येथे जाऊन तुळजा भवानी देवीचं दर्शनही घेतलं. सोबत कार्यकर्ते देखील होते. सुषमा अंधारे तिथे दर्शनासाठी गेल्या तेव्हा काय घडलं पहा. तालुका प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी काढलेली ही पायी दिंडी. या पायी दिंडीला जिल्हा प्रमुख अनिल जगताप, जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबोरे, माजी आमदार सुनील दादा धांडे आणि सगळे तालुका प्रमुख. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता मिळावी आणि चिन्हाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागावा यासाठी सुषमा अंधारेंनी शिवसैनिकांना घेऊन तुळजाभवानीकडे साकडं घातलं. बीड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बीड ते तुळजापूर पायी दिंडी काढली होती. त्या दिंडीत सुषमा अंधारे सहभागी झाल्या होत्या. सुषमा अंधारेंना मंदिरात पाहून अनेकांनी मोबाईलमध्ये त्यांचे फोटोही काढले. दुसरीकडे त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतल्याने त्याचीसुद्धा चर्चा होते. कारण शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी यापूर्वी हिंदू देवी देवता तसेच साधू संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडिओज व्हायरल झाले होते. नवरात्रीत महिला उपवास करतात त्यावरही सुषमा अंधारेंनी वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात भाजप तसेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आक्रमक सुद्धा झाला होता. त्याच अंधारे आता देवी देवतांचं दर्शन घेत असल्याने याचीही चर्चा होते. एकूणच सुषमा अंधारेंचा बदललेला हा स्वभाव याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.